करवीर तालुक्यातील परिते येथील भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उद्या रविवारी मतदान होत आहे। या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून कारखाना क्षेत्रातील 82 केंद्रांवर मतदान साहित्यासह 720 कर्मचारी रवाना झाल्याची माहिती निर्णय अधिकारी नीलकंठ करे यांनी दिली आहे। भोगावती कारखान्याच्या निवडणुकीसाठी 25 जागांसाठी 81 उमेदवार रिंगणात आहेत। गेले 15 दिवस राधानगरी करवीर तालुक्यात सभांचा अक्षरशः धुरळा उडाला होता। ऐन दिवाळीत आरोप प्रत्यारोपानं राजकीय वातावरण चांगलंच ढळून निघालं होतं। आमदार PN पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष AY पाटील, माजी आमदार संपतराव पवार, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णराव किरुळकर यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडी, माजी अध्यक्ष सदाशिव चराफले, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालिंदर पाटील, भाजपचे हंबीरराव पाटील आदींच्या नेतृत्वाखालील परिवर्तन आघाडी, माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील कौलवकर यांच्या नेतृत्वाखालील दादासाहेब पाटील कौलवकर आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे। करवीर दादानगरी तालुक्यातील 58 गावांमधील 27,165 सभासद आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मतमोजणी सोमवारी रमणमाळा येथील शासकीय गोदामात होणार आहे।